सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ. एका गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडून टेम्पो भरून कागदपत्रे करण्यात आली जप्त. बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार करण्यात आला गुन्हा दाखल. ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची देण्यात आली होती धमकी. आणि अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांच्या तब्येतीत अचानक झाला बिघाड. मथुरा येथील सर्व कार्यक्रम रद्द करून हेमा मालिनी मुंबईसाठी रवाना. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली असून महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रात नेमके काय दडले आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र महाजन यांच्यावरच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जळगाव इथे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही सर्व कागदपत्रे पुण्याला आली असून कोथरूड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत. एका संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चौकशी सुरू झाली व या चौकशीसाठी गेलेल्या पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्या संस्थेशी संबंधित ही कागदपत्रं भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी सापडली असून ही सगळी कागदपत्रे संस्थेत असणे अपेक्षित होते. या कागदपत्रांमधून मोठी लीड मिळण्याची शक्यता असल्याने गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना मलकापूर येथील अवैध बायोडिझेल माफिया इफ्तिकार शेख यांच्याकडून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकारांच्या एकजुटीने अखेर सोमवारी 10 जानेवारी रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर MIDC भागात सुरू असलेल्या अवैध व बनावट बायोडिझेल प्लांटवर मलकापूर SDPO त्यागी यांच्या पथकाने धाड टाकून 60,000 लिटर बनावट बायोडिझेल साठा जप्त केला होता. या प्रकरणी आपला पितळ उघडा पडेल म्हणून बायोडिझेल माफिया ॲडव्होकेट इफ्तिकार शेख याने फोन करून पत्रकार वसीम शेख यांना पत्रकार दिनी 6 जानेवारीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. पत्रकार वसीम शेख यांनी त्या दिवशी बुलढाणा शहर ठाण्यात तक्रार दिली होती. या घटनेचा सर्वच पत्रकारांनी निषेध व्यक्त केला होता. दरम्यान मलकापूर येथील गजानन ठोसर यांनी धमकी देणाऱ्या बायोडिझेल माफियाला जाब विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनाही या बायोडिझेल माफियाने शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यावरून मलकापूर पोलीस ठाण्यात मलकापूर शहरातील सर्व पत्रकार जमा होऊन त्यांनी देखील ॲडव्होकेट इफ्तिकार यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान सर्व पत्रकारांनी बुलढाणा जिल्ह्यात जमा होत एकजूट दाखवून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर पत्रकारांच्या एकजुटीमुळे सोमवारी 10 जानेवारीला महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था अधिनियम 2017 कलम 4 कलम 294 आरोपी ॲडव्होकेट इफ्तिकार शेख याच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम करीत आहे. पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपी ॲडव्होकेट इफ्तिकारला तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे. बुलढाणा VKP News रिपोर्ट. खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांचे दिवसभरातील कार्यक्रम रद्द करून हेमा मालिनी या तातडीने मथुरा येथून मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. हेमा मालिनी यांचा घसा दुखत असून त्यांना बोलताना त्रास होत असल्याचं सूत्रांकडून कळलं आहे. मथुरेच्या खासदार हेमा मालिनी या 44 दिवसानंतर मतदारसंघात परतल्या होत्या. नगला दीनदयाल धाम येथील कर्ज मिळावा, मथुरा जंक्शन येथील नवीन सुविधांचे लोकार्पण यासह विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र त्यांची अचानक तब्येत बिघडली व घसा दुखत असल्याने तसेच बोलण्यास त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःसह स्टाफचीही कोरोना चाचणी करून घेतली.
त्यात हेमामालिनी यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला, मात्र त्यांच्या मतदारसंघातील प्रतिनिधी जनार्दन शर्मा यांचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. शर्मा यांना सौम्य लक्षणे असून त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित स्टाफचे अहवाल अजून आलेले नाहीत. दरम्यान उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. त्यात मथुरा भागातही नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात मथुरेत 185 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 739 इतकी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात 10 जानेवारी पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस देणे सुरू झाले असून सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 2737 नागरिकांनी हा डोस घेतला. यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील केंद्रांवर सोमवारी 484 आरोग्य कर्मचारी, 69 फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षांवरील 108 जण अशा 661 जणांनी बूस्टर डोस घेतला. तर शहरातील केंद्रांवर 60 वर्षांवरील 1264 नागरिक, 110 फ्रंटलाईन वर्कर व 702 आरोग्य सेवक अशा 2737 जणांनी बूस्टर डोस घेतला. हा डोस लसीचे 2 डोस असलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना घेता येतो. मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले 10 जानेवारीपासून हा डोस घेण्यास पात्र ठरू शकतात. अशा नागरिकांना शासनामार्फतही मोबाईलवर मेसेज जात आहे. हा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविड पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून तिसरा डोस घेताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेली असून बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीने जप्त केली आहे. गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 335 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. ईडीने यापूर्वी सुमारे रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केली असून आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गंगाखेड शुगर अँड एजन्सी मिलची सुमारे 100 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली असून आता परळी अंबेजोगाई रोडवरील वरवाई गावातील पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे. गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित झाले नाही. आमदार गुट्टे यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्ग झाल्यामुळेच ते ईडीसमोर हजर राहू शकले नाही. उल्लेखनीय म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा व त्यांच्या मुलाचा नागपुरातही मेसर सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाचा व्यवसाय होता. अतिशय प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या रामदासपेठ भागात सुनील हायटेकचे हे 3 मजली आलिशान कार्यालय सध्या बंद करण्यात आले असून ही जागा आता नागपुरात व्यवसायाने ठेकेदार असलेले अभि इंजिनिअरिंगचे विजय वर्गीय यांनी गुट्टे यांच्याकडून विकत घेतली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.
परभणी गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याआधी 24 तासांपूर्वी राज्याचे पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान PWD मिनिस्टर अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदारांनी रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत सहभोजनाचा आनंद घेतला होता. नुकतंच आमदार रत्नाकर गुट्टे यांना कोरोना संसर्ग झाल्याचा समोर आला आहे. मात्र त्याहून मोठी गोष्ट अशी की गुट्टे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या 24 तासाआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान PWD मिनिस्टर अशोक चव्हाण व काही आमदारांनी गुट्टे यांच्यासोबत सहभोजनाचा आनंद घेतला होता. जेव्हा गुट्टे यांना आपली तब्येत खराब होत असल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यांची ही चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यामुळे आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. काल त्यांच्या क्षेत्रातील गंगाखेड येथे रेल्वे फ्लायओव्हरच्या उद्घाटनासाठी अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार अमर राजूरकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील व जितेश अंतापूरकर व माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्र उपस्थित होते. यासोबतच त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निर्माण विभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर अशोक चव्हाणांसह सर्व नेत्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्या घरी हजेरी लावत सहभोजनाचा आनंद घेतला आणि नेमकी हीच बाब प्रशासनाच्या चिंतेत भर पाडणारी ठरली. आमदार गुट्टे यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर हिने पंजाब विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय इनिंग सुरू केली असून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोगा इथे सूद कुटुंबियांचे निवासस्थान असून तिथे दाखल होत या दोन्ही नेत्यांनी मालविका व सोनू सूद यांची भेट घेतली व त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षप्रवेशाचे अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच मालविका यांनी मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेतही यावेळी देण्यात आले. अभिनेता सोनू सूद यानेच नोव्हेंबर महिन्यात त्याची बहीण राजकारणात उतरणार व विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी ती कोणत्या पक्षात जाणार याबाबत सोनू सूदने सांगितले नव्हते. त्यानंतर सोनूने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल या नेत्यांची भेट घेऊन सस्पेन्स अधिकच वाढवला होता. मात्र हा सस्पेन्स आता दूर झाला असून मालविका यांनी काँग्रेसमध्ये जात असल्याचे स्पष्ट केले. सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून मोगा मुक्कामी असून बहिणीची राजकारणातील एंट्री दमदार व्हावी यासाठी त्याने कंबर कसली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद प्रकाश झोतात आला होता. त्याने अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता. त्याच्या या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यामुळे सोनूची लोकप्रियता लक्षात घेऊन पंजाबमधील अनेक राजकीय पक्ष त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सोनूने तसा कोणताच निर्णय घेतला नसला तरी तो आता काँग्रेसच्या व्यासपीठावर बहिणीसाठी का होईना दिसणार हे स्पष्ट झाले आहे. नांदेड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यात सिडको, तरोडा आणि गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमी अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार असून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. या अनुषंगाने शहरात या तिन्ही ठिकाणी गॅस दाहिणी बसवण्यात येणार आहे. सातत्याने वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आज या ठिकाणी गोवर्धन घाट ही सर्वात जुनी आपली पंतविधीची ही सगळी ठिकाणं आहेत. तर आता सगळीकडेच गॅस, पेट्रोल, डिझेलवर आधारित दाहिनी आपल्याकडे अनेक ठिकाणी बसवल्या आहेत. नांदेडमध्ये अशाच प्रकारची घ्यावी अशी मी त्यांना सूचना केली होती. तीन ठिकाणी सिडकोमध्ये, इथे आणि तरोड्यामध्ये तीन ठिकाणी आम्ही गॅसवर आधारित दाहिनी या ठिकाणी बसवलेली आहे. ही गरज आहे. बदलत्या काळानुसार लाकडाचाही उपयोग आता कमी केला पाहिजे आणि गॅसवर आधारित आपल्याला याच्या पुनर्वितरणाकरताचा उपयोग होऊ शकतो. तो प्रयत्न लोकांची मागणी होती आणि त्याची आज पूर्तता होती. देशात कोरोना महामारीची तिसरी लाट आली असून 11 दिवसांच्या आत देशात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येची आकडेवारी 8 लाखांच्या पार गेली आहे. सोमवारी सलग 5व्या दिवशी 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली असून देशात गेल्या 24 तासांच्या दरम्यान 1,67,550 नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. आता देशात एकूण 8,15,046 ऍक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात नवीन रुग्णांमध्ये सुमारे 11,000 घट झाली आहे. राज्यात सोमवारी 33,470 नवीन रुग्ण आढळले तर रविवारी 44,388 रुग्ण आढळले.
दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात या महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट होत आहे. रविवारी 15,351 तुलनेत सोमवारी 29,671 जणांना डिस्चार्ज मिळाला. या दरम्यान 8 जणांचा मात्र मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,06,046 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 69.53 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 66.02 लाख बरे झाले आहेत तर 1,41,647 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट देखील 22% कमी होऊन 19.26% झाला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची तिसरी लाट पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने मंगळवारपासून दिवसातून केवळ 3 तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश 28 जानेवारीपर्यंत लागू राहणार असून या काळात केवळ तातडीच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्ध मुंबईत दाखल करण्यात आलेला FIR रद्द करून या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. याचिकेत परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुंबईत दाखल करण्यात आलेला FIR रद्द करण्याची किंवा तपास CBI सोपवण्याची मागणी केली आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी CBI नोटीस बजावली होती आणि CBI आज सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले आहे. CBI सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की परमबीर विरुद्धच्या खटल्यांचा तपास आपल्याकडे सोपवला तर ते तपास करण्यास तयार आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने परमबीर यांनी दिलेल्या महाराष्ट्राचे DGP संजय पांडे यांच्या चॅट ट्रान्सक्रिप्टचाही हवाला दिला. कोर्टाने सोपवलेल्या तपासात पांडे यांचा हस्तक्षेप करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न असल्याचे CBI म्हटले आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.